शेकरी बांधवांनो आज मी तुम्हाला लसूण आणि कांद्यामध्ये थ्रिप्सचे नियंत्रण कसे करायचे ते सांगणार आहे थ्रिप्स हा लसूण आणि कांद्यासाठी हानिकारक कीटक आहे हा कीटक पानांचा रस शोषून घेतो आणि हे लहान हिरव्या रंगाचे किडे आहे शेतकरी बांधवांनो ही कांद्याची पाने आहे त्यावर थ्रिप्स चिटलेले दिसत आहे त्याचा आकार खूपच लहान असतो तो पानांचा रस शोषून घेतो त्यामुळे पानांचा रंग पांढरा होतो आणि डाग पडतात यामुळे उत्पादन कमी होते थ्रिप्स ही कांदा आणि लसणासाठी अत्यंत हानिकारक कीटक आहे याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर चांदीच्या रंगाच्या खुणा राहतात आणि त्यामुळे पाने वाकडी होऊन उत्पादनात घट येते थ्रिप्सच्या प्रतिबंधासाठी प्रति झाड पेक्षा जास्त थ्रिप्स आढळल्यास त्यावर रासायनिक औषधाची फवारणी करावी हे ओळखण्यासाठी कांद्यामध्ये एकर निळे चिकट कार्ड लावावे जेव्हा त्यावर थ्रिप्स चिकटतात तेव्हा तुम्हाला समजेल की थ्रिप्स तुमच्या पिकावर परिणाम करत आहे थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी लांबडासायलोट्रिन पाच टक्के इसी एकशे वीस मिली एकर एकशे वीस ते एकशे साठ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्यास फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यूपी तीस ग्रॅम एकर दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास त्याचे नियंत्रण होण्यास मदत होईल